नागपुर के इलेक्शन मध्ये नागपुर के निवडणुकी मध्ये काय वेगळे पण आहे काय महत्व आहे की ह्या निवडणुकीबद्दल स्पेशल लक्ष देऊन पावलं उचलावी लागतात. त्या दोन मुद्द्यांना मी आपल्या पुढे मांडणार आहे. तीन चार दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्राच्या एडिटोरियल कॉमेंटमध्ये पार्लमेंट इलेक्शन मध्ये आपला महामंच निर्माण झाला आहे याचा कॉन्टेक्स्ट मध्ये लिहिताना एक माननीय संपादकांनी असं लिहिलं होतं की आणि हे नेहमी सरकार विदर्भाचं तुंडून पार्लमेंट इलेक्शन मध्ये का वाजवत केलं आहे. आणेंची गोष्ट बाजूला ठेवा, आणे विदर्भाचं तुंडून सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत परमनंटची बाजू फिरतात ही माझ्या पत्नीची सुद्धा कंप्लेंट आहे. त्याच्याकरता कुठल्या न्यूजपेपरची काही छापण्याची गरज आहे. पण हे विदर्भाचं गाणं फक्त विदर्भवाडीच गात नाही तर फार मोठ्या प्रमाणात इतर राजकीय पक्ष देखील बोलत आहे ही महत्वाची गोष्ट आहे आणि ही लक्षात घ्यायला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये नावाजलेले पक्ष आणि त्याच्यामध्ये बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. असं पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळ्या विदर्भाची 15,000 माणसांची रॅली मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे आणि ही हिंमत पश्चिम महाराष्ट्राच्या माणसांनी दाखवली ही महत्वाची गोष्ट आहे. विदर्भ हा इलेक्शन मध्ये पार्लमेंटच्या का बोलला जातो हा प्रश्न मला विचारू नका. हा प्रश्न भाजपला विचारा. गेलं पार्लमेंटचं इलेक्शन विदर्भाच्या भांडवलावर चालवणारी पार्टी होती ती. शिवसेनेबरोबर नांदत असताना देखील वेगळ्या विदर्भाचं बोलणं करून इलेक्शन जिंकलेली पार्टी आहे. वेगळ्या विदर्भाचं राज्य पार्लमेंट इलेक्शन मध्ये का याचं उत्तर हे आहे की विदर्भामध्ये स्वतःच्या मनाच्या गैरसमजुती करता जसं शिवसेना किंवा मनसे करत त्या पद्धतीच्या विचाराने ते विसरू इच्छितात. आणि जर तुम्ही शिवसेना आणि मनसे असाल तर मी तुम्हाला ऍटलिस्ट कमीत कमी प्रामाणिक तरी म्हणेन कारण तुम्ही पहिल्या दिवसापासून म्हणताय आम्हाला विदर्भ द्यायचा नाही आहे. मला शरम वाटते काँग्रेस एनसीपी किंवा बीजेपी सारख्या पक्षांची जे विदर्भ इलेक्शन मध्ये अशा विसरतात कारण त्यांच्या अडचणीच्या ठिकाणी आमचं बोट लागत. कारण त्यांच्या दुसऱ्या अंगाला आमचा वाद होतो. स्वतःची घाण जाणण्याकरता विदर्भ विसरण्याचा कंसर द्यायला हवा असतो आणि तो आम्ही त्याला देऊ इच्छित नाही. चौकात 15 दिवसापूर्वी आमच्या महामंचाच्या एका मोठ्या सभेमध्ये कोणीतरी बघा नितीनजी गडकरींनी लिहिलेला विदर्भाच्या सहीचा कागद मी पार्लमेंटमध्ये गेल्या विदर्भामध्ये आणून दिला. मी आपल्याला आठवत असेल तर तो कागद आणून फेकून देण्याचं कार्य मी केलं. हे रिपब्लिक आहे. खोटं बोलणाऱ्या लोकांच्या शब्दाला ह्याच्याहून जास्त मान देण्याची गरज नाही आणि त्यांच्याकडे बघायची तर मुली गरज आहे. काँग्रेसला नाही पण भाजपला मी समजू शकतो. त्यांनी आता तर शिवसेनेबरोबर युती केली आहे. आता तर प्रती आम्हाला अडचणे आणि विदर्भ कसा बोलू आमचे जे सोपी आहे त्यांना विदर्भ चालत नाही आणि आम्हाला काही औचित्य असं आम्हाला काही पाळावं लागतं. काँग्रेसचं काळ असतं
का रास्ता अशा करता पकडू नये, कारण एक तर काँग्रेस जिंकून येत नाही, त्यांच्यामध्ये विदर्भामध्ये तेवढी दम नाही, विदर्भामध्ये त्यांचे 3 जरा वाजले आहे ते आपल्या डोळ्याला दिसते. काँग्रेस करता तुम्हाला विदर्भ जर पर्याय ते मांडू शकत नसतील आणि पश्चिम महाराष्ट्राची काँग्रेस अखंड विदर्भाचं राजकारण आजही चालवते, विदर्भामध्ये एकही काँग्रेसचा नेता जन्मलाच नाही, शेवटी झाले ते आपल्याला असे मारावी, त्याच्यानंतर कोणी झालं नाही हे मी दाव्याने सांगतो तुम्हाला. या स्थितीमध्ये काँग्रेसचा चेहरा कशाकरता बघायचा? काँग्रेसच्या राज्यामध्ये विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची सुरुवात झाली. काही बदल करू शकलं का काँग्रेस? भाजपने करू नाही शकलं ते सोडून द्या. काँग्रेसने बदल केला होता का? काँग्रेसच्या राज्यात नक्षलवाद पसरला 3.5 जिल्ह्यात विदर्भामध्ये, काही बदली आणू शकले होते का? शेतकऱ्यांची स्थिती बदलली नाही, नागपूरचा माणूस होऊ शकेल या पोझिशनवर.
ही पोझिशन जर तुम्ही लक्षात घेतली तर तुम्हाला कळेल की आप कुठली लढो भाजप नागपूर होत तोड नाही सकते. एक अत्यंत रूप असो तो एक मार्जिनल रूप असो तो उठून आपल्या बाजूने येऊन आपल्याला मदत करू शकतो. पण बाय अँड लार्ज भाजप मतदारांनी लढून चाललंय. भाजप मतदार लढतही जिंकावे नागपूरहून लढले तर काँग्रेसचं मतदान कसं जाईल. जे काही बचपुचो मतदान काँग्रेसचं आहे काँग्रेस वाल्यांचं आहे आणि काँग्रेस उभी आडवी फाटले ही पार्टी आहे तिथे काँग्रेसचं मतदान पोलराइज होण्याची शक्यता कमी आहे. समजा ते देखील काँग्रेसकडे गेलं तर काय तर तिसरी आघाडी तर आम्ही तर विदर्भाचा महामंच का आशा करता कारण आम्ही भाजप नाही आणि आम्ही काँग्रेस नाही. आम्ही नागपूरची बाकी सर्व जनता आम्ही आहोत आणि तुम्ही बोलून कळलं तुमची मतं कशी बोलायची असली तरी भाजप वेगळी किंवा काँग्रेस वेगळी उरलेली मतं फुटू न देण्याकरता उरलेली मतं एक जुटी जाण्याकरता निर्माण झालेला हा महामंच आहे आणि याचा जो तुम्ही नागपूरचा कॅन्डिडेट आहे आणि नागपूरचा कॅन्डिडेट आहे 8 तारखेला त्यांनी सभा बनवून केले जाईल. नागपूरचा कॅन्डिडेट सक्षम फेरी खंबीरपणे उभा राहून स्वतःच्या बलबुतेवर सगळ्यांची मतं घेण्याची हिम्मत घेणारा माणूस आहे. काही धर्म असतात बंधन असतात निर्बंध असतात. आज कॅन्डिडेटचं नाव घोषित करता येत नाही. मला बरं वाटतं आज घोषित करता येत नाही या गोष्टीचं. पण आपल्याला हे मात्र सांगू इच्छितो की जो कॅन्डिडेट राहील तो ना सवर्ण वर्गाचा ना काँग्रेस बंधाचा ना भाजप विचारसरणीचा पण इंडिपेंडन्सची स्वतःच्या हिशेबावर स्वतःच्या नावावर स्वतःच्या जोरावर इलेक्शन लढण्याच्या तयारीचा माणूस आहे. आणि हे जर असेल तर इथल्या इलेक्शनचं चित्र हे निश्चितपणे बदलणारं चित्र राहील. परिवर्तन याचं जेव्हा आपण बोलणं करतो तेव्हा भाषणवादी हा एक भाग असू शकतो परिवर्तनाचा. पण कुठेतरी नियोजन कुठेतरी एकत्र येणं कुठेतरी दिशा ठरवणं आणि त्या दिशेने चालणं हे गरजेचं आहे. जाता जाता एक खास गोष्ट सांगतो मी आपल्याला विदर्भाच्या प्रॉब्लेम्सना विदर्भाच्या संकटांना जर का सोल्युशन हवं असेल हल करायचं असतील वो मुद्दे सुलझाने होंगे तो आप घिसे पीटे सॉल्यूशंस जो भाजप देती है या कांग्रेस देती है उसका विचार छोड़ दीजिए. उस विचार से यदि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर चले कल पड़ते थे तो न तो उन्होंने नागपुर में रिक्शा ली होती न तो आज इतना बड़ा तबका उनके नाम पे खुद का अस्तित्व अलग रखवाने के लिए तैयार हो जाता. सोल्यूशन आउटसाइड द बॉक्स. आधीच्या लोकांनी काय केलं नंतरच्या लोकांनी काय केलं याचा विचार व्हायला हवा तर इतिहासातून धडे मिळतात. पण आम्ही काय करायचं आम्ही कुठे जायचं याच्या करता कोणत्याही प्रॉब्लेमला कंप्लीटली वेगळे सोल्युशन पाहिजे. आणि मग जात काय धर्म काय काय खातो केव्हा जिंकला होता कोणाबरोबर गेला होता कुठली पार्टी बदलली या गोष्टींची घडीक ज्यांना लावायची त्यांनी लावत असो. आम्हाला आउट ऑफ द बॉक्स विचार करून असा माणूस लीडर म्हणून नागपूरमधून उभा करायचा आहे जो स्वतःचं अस्तित्व स्वतःचं कर्तृत्व आणि त्याच्या थ्रू विदर्भाचा विकास विचार करतो.
या अनुषंगाने एक शेवटचे आर्ग्युमेंट नाही आहे एक शेवटची वेळ सोडून तुम्हाला सांगतो. हा माणूस सगळा मुंबई पुण्याकडचा असा येतो चुंबकीला मी जेव्हा राजीनामा घेऊन आलो त्यावेळेला आणि पुरुषोत्तम मुखांत आहे हे खरं आहे की माझं घर मुंबईला आहे. माझं घर नागपूरला जात नाही. आमची सासूबाई आहे त्यांच्या घरात राहतो मी आलो पण मी तो पुढे कहा आहे ब्रिगेडियर साहेब इनको पूछो ये कहां रहे थे माने साहब इनको पूछो ये कहां रहे थे. पश्चिम महाराष्ट्रातले बहुतांश मराठी माणसं ज्यांना विचार करायची हक्क आहे आणि जे स्वतःच्या पक्षाच्या अंतर्खाली वागत नाही असे लोक पश्चिम महाराष्ट्रात राहून देखील विदर्भाचं वेगळं राज्य सपोर्ट करतात याचं सर्वात मोठं उदाहरण तुम्ही जे पश्चिम महाराष्ट्रात आलेले लोक आहात. विदर्भाची राष्ट्र मागणी आहे विदर्भाचं राज्य राष्ट्र आहे तर मग पश्चिम महाराष्ट्रात राहणारा माणूस विदर्भाची राणी विदर्भातून का लढवू शकत नाही. उदाहरण किती सांगू तुम्हाला नरेंद्र त्यांच्या आईच्या पंतप्रधान घ्या डॉक्टर मनमोहन सिंगला आसाममध्ये काय लावा लागलं त्यांच्या आईच्या पंतप्रधान घ्या. आपले हम कहेंगे जय विदर्भ आप मेरे बाप कहेंगे जय जय विदर्भ. जय विदर्भ.